तर मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यालाच खासदार बनवा आशिष शेलारांनी हे वक्तव्य केलंय. मालवण तालुक्यात आशिष शेलारांकडून नारायण राणेंचा प्रचार करण्यात आलाय. रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी अजून महायुतीकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी शिंदे गटाकडून किरण सामंत हे देखील इच्छुक आहेत. सरकार ज्याच्यावर बनणार आहे त्या मोदीजींच्याच सरकारमधला, आणि इथे तर जो मोदीजींच्या मंत्रिमंडळातच आहे अशाच व्यक्तीला त्या ठिकाणी खासदार बनवणं ही या जिल्ह्याची गरज आहे, आवश्यकता आहे, पुढच्या पिढीची आवश्यकता.